जस्ट चवदार रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। माझं चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। पुढील रेसिपीच्या अपडेट साठी बेल आयकॉनला प्रेस करा। खव्याचे गुलाबजाम कसे करायचे आज आपण इथे पाहणार आहोत आणि त्यासाठी परफेक्ट पाक कसा बनवायचा ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला खवा घ्यायचा आहे। तर इथे मी 750 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आणि वर 1/2 किलो असा खवा घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हा खायचा सोडा घालायचा आहे आणि गव्हाचे पीठ 125 ग्रॅम घालायचे आहे। आता गव्हाचे पीठ तुमचा खवा कसा आहे त्यावर देखील अवलंबून आहे। बऱ्याच वेळेस आपण मार्केटमधून खवा आणतो तर आधीच त्या खव्यामध्ये मैदा किंवा गव्हाचं पीठ मिक्स केलेलं असतं। खवा चांगला क्वालिटीचा असेल तर मग आपल्याला 125 ग्रॅम गव्हाचं पीठ लागेल आणि जर थोडासा तुपट कमी असेल हाताला लावून बघायचं त्यातून जर तूप कमी येत असेल तर मग इथे तुम्ही गव्हाच्या पिठाचे प्रमाण थोडेसे कमी करा किंवा मग थोडासा खवा तुम्ही खाऊन बघा। तुमच्या लगेच लक्षात येईल त्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा मैदा मिक्स केलेला आहे का नाही ते। तर आता यामध्ये थोडं थोडं दूध घालून मिश्रण म्हणून घ्यायचे आहे। तर 750 ग्रॅम खवा होता तर 100 ml मला इथे दूध लागलेलं आहे। मार्केटमधून खवा आणल्यानंतर तुम्ही लगेच गुलाबजाम बनवत असाल तर ठीक आहे, कारण खवा तो फ्रीजमध्ये ठेवलेला नसतो, मऊ असतो। जर मार्केटमधून आणल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये तो खवा ठेवला तर फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर तो खवा चांगला मऊ होऊ द्या आणि त्यानंतर त्याचे गुलाबजाम बनवायला घ्या। मिश्रण चांगले व्यवस्थित एकजीव केल्यानंतर आपल्याला लगेच याचे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत। आपण खव्याचे गुलाबजाम करत आहोत त्यामुळे आपल्याला मिश्रण म्हणजे हे आपल्याला खवा ठेवायचा नाही आहे। तेच जर तुम्ही गिर्सचे गुलाबजाम करत असाल तर 1-5 मिनिटानंतर गुलाबजाम बनवायला घ्या। तर आज माझी भाची देखील मला गुलाबजाम करण्यासाठी मदत करत आहे। लहान मोठ्या तुम्हाला ज्या आकाराचे गुलाबजाम करायचे आहे त्या आकाराचे गोळे बनवून घ्या। मी इथे मध्यम आकाराचेच गुलाबजाम बनवून घेत आहे। गुलाबजाम बनेपर्यंत आपण साखरेचा पाक करूया। तर इथे 1 किलो साखर आहे, मी बरोबर मापाने साखर घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला साखर बुडेल इतकं पाणी घालायचं आहे आणि गॅस चालू करून याचा आपल्याला 1 तारीपेक्षाही कमी पाक करून घ्यायचा आहे। साखर पाण्यामध्ये विरघळेपर्यंत अशा पद्धतीने आपण थोडंसं हलवून घेऊया म्हणजे ती खाली साखर पातेल्याला चिटकून करपणार नाही। तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साखरेवरची दूध घालून मळी देखील काढू शकता, पण मी इथे साखरेची मळी आज काढत नाही आहे। तर गुलाबजाम करण्यासाठी आपल्याला 1 तारीपेक्षा कमी असा पाक लागेल म्हणजे ती तार तुटली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पाक करायचा आहे। तर इथे आपला पाक तयार झाला आहे अशा पद्धतीने देखील तुम्ही चेक करू शकता आणि गॅस मी आता बंद करून घेतला आहे किंवा अशा पद्धतीने देखील तुम्ही चेक करू शकता। तुम्हाला इथे दिसत असेल तर ही तार आहे ती तुटत आहे आणि तुम्हाला जर वाटलं की आपला हात 1 तारी पाक झाला आहे, आधीच गॅस बंद करायला हवा होता, तर पुन्हा एकदा तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून 1 तारीपेक्षा कमी अशा पद्धतीने पाक बनवून घ्या। तर गुलाबजामचा पाक होईपर्यंत इथे आपले गुलाबजाम थोडेसे बनून झाले आहेत। आता आपल्याला लगेच ते तळायला घ्यायचे आहेत। तर एका कढईमध्ये तेल घेऊन ते आपल्याला चांगले गरम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला लहान गॅसवरती गुलाबजाम तळून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण कढईमध्ये टाका। कढईमध्ये मिश्रण टाकले की लगेच गुलाबजाम आपले वर आले की समजा आपलं तेल व्यवस्थित गुलाबजाम तळण्यासाठी तयार आहे। तर आता इथे मी 1-1 करून गुलाबजाम तेलामध्ये सोडत आहे। तेलामध्ये गुलाबजाम सोडले की आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं खालच्या बाजूने हलवून घ्यायचं आहे आणि लहान गॅसवरतीच आपण हे गुलाबजाम तळून घेणार आहोत। तर तुम्हाला जर काला गुलाबजाम करायचे असतील तर
आपल्याला थोडेसे गुलाबजाम काळसर झाल्यानंतर तेलातून बाहेर काढायचे आहेत, पण आपण इथे आज साधे नॉर्मल गुलाबजाम बनवत आहोत। तर इथे आपले गुलाबजाम व्यवस्थित तळले आहेत। साधारण अर्धा एक मिनिटासाठी म्हणजे तेल निथळेपर्यंत आपण अशा पद्धतीने हे गुलाबजाम ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे गुलाबजाम पाकामध्ये घालायचे आहे। तर गॅसची स्पीड आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। 750 ग्रॅम खवा होता आणि 125 ग्रॅम यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातलं होतं। तर एवढ्या मिश्रणामध्ये आपले मध्यम आकाराचे 80 गुलाबजाम बनवून तयार होतील। इथे आपला पाक गरम आहे आणि गुलाबजाम तेलातून बाहेर काढल्यानंतर एक साधारण 1 मिनिट आपल्याला बाहेर ठेवायचे आहेत आणि लगेच या पाकामध्ये घालायचे आहे। गुलाबजाम पाकात मुरण्यासाठी मी अशा पद्धतीने 2 पातेल्यांमध्ये हे गुलाबजाम ठेवलेले आहे। तुमच्याकडे मोठ्या आकाराचं पातेलं असेल तरी का पातेल्यामध्ये देखील हे गुलाबजाम ठेवू शकता। तर इथे हे आपले खव्याचे गुलाबजाम तयार आहेत। तर 4-5 तास छानपैकी पाकामध्ये मुरू द्या, म्हणजे आतपर्यंत गुलाबजामचा पाक जाईल